सत्ता भोगून पैसा मिळवून गट सोडून जाणाऱ्या रमेश माळी यांनी गटाशी गद्दारी केली आहे असा आरोप जिल्हा बँकेचे संचालक माने यांनी केलाय जर आम्ही कुणीच विचारणा केली नसती तर रमेश माळी यांनी कागलची नगरपालिका विकून खाल्ली असती अशी टीका माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनी केली आहे ते कागलमध्ये बैठकीत बोलत होते भाजपमध्ये प्रवेश केलेले रमेश माळी यांच्यावर भैया माने प्रकाश गाडेकर यांनी टीकेची झोड उठवली आहे मुश्रीफ गटाला दहा वर्षात लाखो कार्यकर्ते मिळाले पण माळी जाताना एकटेच गेले एकही कार्यकर्ता त्यांच्यासोबत नव्हता असं सांगत काही वर्षांपूर्वी रमेश माळे यांना स्वर्गीय विक्रमसिंह राजेंनी हाकलून लावलं होतं असं सांगत नगराध्यक्षपदाच्या काळात त्यांनी मोठी माया जमवली सत्ता भोगून पैसा मिळवून गट सोडून जाणाऱ्या रमेश माळी यांनी गटाशी गद्दारी केलीय असा आरोप भैया माने यांनी केलाय लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी आमदार मुश्रीफ यांच्या भावांची पत्नी बिलकेश मुश्रीफ यांनी उमेदवारी मागितली होती तथापि घराण्याचा शिक्का पडू नये म्हणून माणिक माळी यांच्या नावावर हसन मुश्रीफ यांनी शिक्कामोर्तब केलं होतं आपल्या नातेवाईकांना तिकीट नाकारतानाच आमदार मुश्रीफांच्या डोळ्यात आलेले अश्रू रमेश माळी यांना दिसले नाहीत का असा सवाल उपस्थित करत छत्रपती शाहूंच्या गावात गद्दारी चालू देणार नाही असा इशारा देत येणाऱ्या निवडणुकीत कागलची जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल असंही माने यांनी सांगितलं माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनीही रमेश माळी यांच्यावर जोरदार टीका केली माळी यांनी पाच वर्ष सत्ता भोगून भाजप प्रवेश करणं ही बाब निषेधार्ह असून जर आम्ही कुणीही विचारणा केली नसती तर रमेश माळी यांनी कागलची नगरपालिका विकून खाल्ली असती असा आरोप प्रकाश गाडेकर यांनी केला नगराध्यक्षा माणिक माळी यांनी पालिकेचा कारभार घरात बसून केला आहे रहिवासी दाखलेसुद्धा त्यांनी वेळेत दिले नाहीत सर्वसामान्यांची कामं त्यांनी केलेली नाहीत पक्षप्रतोत आणि नगरसेवकांनी पालिकेचा कारभार केल्यानंच आमचा गट जिवंत असल्याचं गाडेकर यांनी सांगितलं या पत्रकार बैठकीला पक्षप्रतोत नितीन दिंडे विवेक लोटे संजय चितारी सुनील माने शशिकांत नाईक सुनील माळी अजित कांबळे आदींसह प्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते